ब्रॉट टू यू बाय वी गार्ड को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. मॅडम, एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून निवडणुकीसाठी 550 कोटी मोदींनी घेतले, काय नक्की आरोप काय तुम्हाला? आरोप मी आज करत नाही आहे. मी जर त्यांचं बँकेची खाती जी यादी आलेली आहे निवडणूक रोख्यांसंदर्भातली, त्याच्यामध्ये गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी पैसे घेतले 550 कोटी रुपये. गोमांस बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले, हे रेकॉर्डवरती आहे ना. हे काय, मी काय माझी स्वतःची माहिती सांगत नाही, हे रेकॉर्ड. 550 कोटी रुपये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंप, एका बाजूला तुम्ही गोवंश हत्याबंदीविरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, हा गोंधळ घालायचा, गोमाता करायचं, आणि त्याच पद्धतीनं तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे, हे ढोंग नाही तर काय. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात, वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आहे ना, फार गाजला होता काळूबुळाचा तमाशा. ही संस्कृती आहे ती, तुम्ही तमाशाचा अपमान करताय. काळूबाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती. त्यांनी या देशा महाराष्ट्रामध्ये काळूबाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती, लोकांना जागं केलं होतं. आंधळं दळतंय शाहीर साबळ्यांचं आणि काळूबाळू यांचा तमाशा. आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही, म्हणून त्यांना काळूबाळू कोण आहे माहीत नाही. अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला. हा तमाशा जरी असला बरं का, तरी या तमाशात जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदीने एक नियम केला आहे, 75 वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही. सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना 75 वर्ष होत आहेत, त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागलं. ही पुढली गोष्ट. पण त्याच्या आधी मी म्हणतो, 4 जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत, तेव्हा अमित शाह नरेंद्र मोदी यांनी किती प्रयत्न केले तरी ते सत्तेवरच येणार नाही. साहेब, देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलंय की युतीची सत्ता आल्यापासून 1999 पासून उद्धवजींना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडू लागले. आम्हाला स्वप्न पडत नाही, अजिबात नाही. आम्ही स्वप्नात कधी जगत नाही. आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहेत. तुमची स्वप्न जी तुम्ही अचानक, तुम्हाला जो काय स्वप्नातला आजार झाला होता तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. असं देखील म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली. उद्धव ठाकरेंनी कधी का दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना, हे फडणवीसांना माहीत नाही आहे. अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं, अत्यंत कच्चं मडकं. कॉपी करून पास झालेले पोरं असतात ना बरं का, त्यांना हे डॉक्टरकी वगैरे करता येत नाही. म्हणजे पेशंट मरतात टेबलावरच, पेशंट मरतात टेबलावर, त्या प्रकारचे फडणवीस आहेत. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं शिवसेना प्रमुखांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्रीपदासाठी. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो,
हे फडणवीसांना माहीत नसेल, कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते, फार कामदार असतील. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.